गेल्या काही दिवसापासून शहरात आमदार महोदय असतील किंवा त्यांचे काही कार्यकर्ते असतील किंवा इतर काही तथाकथित कार्यकर्ते होते हे खोटे अफवा पसरत होते की बुवा माघार घेणार आहे आणि काही चुकीच्या गोष्टी पसरत होते. तर त्यांना मी सिद्ध केलं की मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक ही लढणारच आणि आता उद्यापासून मी माझ्या प्रचाराचा शुभारंभ करणार. आणि मी एकच सांगू इच्छितो आमदार महोदयांना की त्यांनी चुकीच्या आणि खोट्या अफवा पसरू नये. जर मी सत्य समोर आणलं तर तुम्हालाही त्याचा त्रास होईल. भाऊ असे काय नेमकं अफवा पसरत होतं चुकी जेव्हा माघार घेणार आहे काही आर्थिक व्यवहार होणार आहे अशा चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचत होत्या. आम्ही त्या बातम्या त्या अफवांचं मी खंडन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की आपण अशा चुकीच्या अफवा बातम्या पसरू नका कारण मी जर सत्य समोर आणलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होईल. भाऊ अशी चर्चा आहे की वरिष्ठांकडनं आपली मनधरणीचा प्रयत्न झालेला आहे, आपल्याला खूप समजवण्यात आलेला आहे, माघार घेण्यासाठी आपल्यावर प्रेशर टाकणार. मी तर मागेच तुम्हाला बोललो होतो की जे वरिष्ठ आहे त्यांची मी माफी मागून घेईल पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि ते मी सिद्ध केलं. भाऊ असं म्हटलं सदस्यपदाचं पद असतं ते आपल्याकडं आहे हे आपण त्याचा राजीनामा नाही आहे ते पद आहे. नाही नाही प्रलोभनाचा विषय. भाऊ असं म्हटलं जातं की तुमची उमेदवारी कोणाच्या ना कोणाच्या पथकावर पडणार आहे पण तुम्ही मात्र विजयाचा दावा केलेला आहे. माझं ध्येय एकच आहे की शहराचा विकास, जळगाव शहरातील जनतेला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शहराचा व्यवस्थित विकास झाला पाहिजे हेच माझं ध्येय आहे. आणि पक्षातील जे एकनिष्ठ कार्यकर्ते असतात ज्यांना डावललं जातं वर्षानुवर्ष त्यांना रखडून ठेवलं जातं त्यांच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात हा माझा लढा आहे. आता विद्यमान जे आमदार आहे राजीनामा नाही जे आहे पण आता जेही प्रतिस्पर्धी त्या सर्वांच्याच विरोधात माझी लढाई असणार ना कारण माझी लढाई ही जळगाव शहराच्या विकासासाठी आहे, तरुणांच्या रोजगारासाठी आहे, त्यामुळे सर्वच प्रतिस्पर्धी विरोधात असणार. आता आपण चिन्ह घ्यायला आलो हो ओके.